गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील अनेक मंडपातून कोविड प्रतिबंधनात्मक बूस्टर डोस लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 8,000 नागरिकांनी बूस्टर डोस घेतलाय. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती आणि सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण मोहीम राबविण्यात मनपा आयुक्त तथा राधाकृष्णन बी यांनी निर्देशित केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाद्वारे शहरातील विविध गणेशोत्सवात मंडळाच्या मंडपात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करण्याच्या दृष्टीने दोन्ही डोस घेतलेल्यांच्या बूस्टर डोस लसीकरणावर भर देण्यात येत आहे.